नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम पी एस सीच्या परीक्षार्थींना एक दिलासा देण्याची घोषणा घडलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर तारखा बदलल्या तरी चालू घडामोडीचा अभ्यासक्रम जैसे ते म्हणजे ज्या तारखा बदलतील आयोगाची जे तारखा आहेत एक्झामच्या त्या बदलल्या जातील परंतु जे चालू घडामोडीचा अभ्यासक्रम आहे तो कसलाही बदलला जाणार नाही आहे म्हणजेच आपली एक्झाम कधी होणार होती तर एप्रिल दोन हजार वीसमध्ये आपली एक्झाम होणार होती त्या एक्झामशी संबंधित ही घटना आहे की ह्याच्यामध्ये ती गा जी एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात येईल परंतु पेपर जे आहेत ते काढलेले पेपर तसेच राहणार आहेत परंतु ह्याच्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्र जे आहेत ते पण याच्यामध्ये वाढवण्यात आले होते सातशे एकसष्ट परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार होत्या परंतु त्यासुद्धा झालेल्या नाहीत परंतु जे पेपर पाठवले होते त्या परीक्षा केंद्रावर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्याच प्रश्नपत्रिकांचा त्या प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार आहेत परत एक्झाम घेतल्याच्या नंतर त्याच प्रश्नपत्रिकेवर एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकच गोष्ट माहीत आहे की राज्यसेवेचा पेपर वीस एप वीस एप्रिलला म्हणजेच दोन हजार वीसला एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम होणार होती त्याच्या अगोदरचे जे करंट आहे तेच करंट तुम्ही वाचन करा त्याच्यावरच तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत राज्यसेवेला पंधरा प्रश्न असतात तीस मार्क्सलाही प्रश्न असतात आणि निगे निगेटिव्ह सिस्टीम चेंज झालेली आहे वन फोर्थ हे निगेटिव्ह झालेला आहे आता त्याच्यामुळे वन फोर निगेटिव्ह अशा पद्धतीने म्हणजे तीस प्र तीस मा मार्क तुम्हाला याच्यामधून भेटणार आहेत त्याच्यामुळे फक्त करंट कधीचं वाचा तर एप्रिल दोन हजार वीसच्या अगोदरचं करंट वाचा याच्यामध्ये आयोगाने एवढंच सांगितलेलं आहे की कु प्रश्नपत्रिकेचा जो अभ्यासक्रम आहे तोच राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये अभ्यासक्रमात कुठलाही बदल केला जाणार नाही तोच प अभ्यासक्रम राहणार आहे ह्या चांगल्या गोष्टी आहेत आणि जो आत्ता मराठा आरक्षणाचा मुद्दा झालेला आहे तो कालच्याच व्हिडिओमध्ये हो मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ हो पाहितला नसेल तुम्ही तर पाहून घ्या त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे आता एक्झामच्या डेटसुद्धा लवकरच जाहीर के केल्या जातील आणि लवकरच एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामुळे अभ्यास करत राहा फक्त चालू घडामोडीचे प्रश्न हे एप्रिल दोन हजार वीसच्या अगोदरचेच विचारले जाणार आहेत तर त्याच्यामुळे त्या चालू घडामोडीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा जर अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला चा पाहिजे असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा